नमस्कार मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो पाहूया घडामोडी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तसंच मुरली मनोहर जोशी उपस्थित होते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री सहकारी पक्षांचे मुख्यमंत्री तसंच भाजपा आणि सहकारी पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राजू शेट्टी यावेळी उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर कोविंद यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला राष्ट्रपती पद सर्वोच्च असून या पदाची प्रतिष्ठा राखण्याचा मी प्रयत्न करेन देशाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहीन असा विश्वास कोविंद यांनी यावेळी व्यक्त केला आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून आज सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी इस्रोच्या एल व्ही सी थर्टी एट या प्रक्षेपकानं यशस्वी उड्डाण केलं कार्टोसॅट टूसह इतर एकतीस उपग्रहांचं प्रक्षेपण यावेळी करण्यात आलं कार्टोसॅट टू उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती शहर आणि ग्रामीण नियोजन भौगोलिक माहिती यासाठी उपयुक्त ठरणार आहे तसंच दहशतवादी छावण्या आणि बँक बंकर्सची माहिती मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे इतर उपग्रहांमध्ये एकोणतीस नॅनो उपग्रह तसंच देशांचे असून एक नॅनो उपग्रह कन्याकुमारी जिल्ह्यातल्या एका शैक्षणिक संस्थेनं तयार केला आहे या सर्व एकतीस उपग्रहांचं एकूण वजन नऊशे पंचावन्न किलोग्रॅम आहे जम्मू पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेगत गस्त घालताना पाकिस्तानच्या सीमाकृती दलानं काल केलेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले यात औरंगाबाद जिल्ह्यातले नाईक संदीप जाधव आणि कोल्हापुरातले शिपाई श्रावण माने यांना वीरमरण आलं संदीप जाधव हे औरंगाबादमधल्या केळगाव मुर्डेश्वरचे रहिवासी आहेत त्यांचं पार्थिव आज संध्याकाळी औरंगाबाद इथं आणण्यात येणार आहे त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे जाधव दोन हजार दोन सैन्यात भरती झाले होते शिपाई श्रावण माने यांचं पार्थिव उद्या त्यांच्या मूळ गावी शक्यता आहे दरम्यान पाकिस्तानच्या सीमा कृती दलानं केलेला हा या वर्षातला तिसरा हल्ला आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्टवर एकूण चार ठिकाणी पादचारी पूल बांधण्याच्या योजनेला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे या चौपदरीकरणामुळे पुणे सोलापूर हे अंतर सहा तासांवरून केवळ वर साडेतीन ते चार तासांवरती आलं आहे यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून येत्या सहा महिन्यात या पादचारी पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी दिलं आहे वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल नीट परीक्षेचा निकाल जाहीर करायला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती मात्र सीबीएसईनं मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं सीबीएसईच्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयानं नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे निर्देश बारा जूनला दिले होते त्यानुसार आज हा निकाल जाहीर झाला कर्जमाफीचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा झाली कर्जमाफीबाबत राज्य सरकारमधले मंत्री विविध राजकीय पक्षांशी चर्चा करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांचं एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची योजना आहे याचा लाभ त्र्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना होणार असून यासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे ज्ञानोबामाऊली तुकाराम असा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीहून वाल्हेच्या दिशेनं निघाली आहे यावेळी वारकऱ्यांनी आज दौडत खिंड इथं निहारी केली वाल्हे हे वाल्मिकी ऋषींची कर्मभूमी असून त्यांना नमन करण्यासाठी वाल्मिकी ऋषींच्या समाधीस्थळी दर्शनासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली रात्री वाल्ले इथं ज्ञानेश्वरांची पालखी मुक्कामी राहील उद्या निरेचं स्नान करून माऊलींची पालखी सातारा हद्दीत लोणनमध्ये प्रवेश करेल संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बरवंडे इथून निघून पाटस वासुंदे खराडवाडी मार्गे उंडवडी इथं मुक्कामी राहील याबरोबर संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार